म्हसवडच्या पुढे पिलेव घाटात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांकडून काही वाहनांवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. सातारा पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला असून रात्री उशिरा सातारा व माळशिरस पोलिसांची शोध मोहीम सुरू होती. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सातारा एसटी नेहमीप्रमाणे सोलापूरकडे निघाली होती. पिलीव घाटात एसटी गेल्यानंतर त्यावर अज्ञात काही लोकांनी दगडफेक केली. या घटनेमुळे चालक, वाहन चालक, प्रवासी भेदरून गेलेले आहेत. दुचाकी वाहनांच्या मागील नंबर प्लेटवर क्रमांकाबरोबरच काव्य पंक्ती, चारोळ्या, भाई, दादा यासह विविध नावे लिहिण्याचे प्रमाण आजही कायम आहे. याद्वारे कधी कधी आपल्या प्रेमाचा तर कधी जीवनाचा तर कधी आपण किती मौल्यवान आहोत याचा देखावा काव्य पंक्तीच्या सादरीकरणातून केला जात आहे. आरटीओकडून या प्रकरणी नव्याने नियमावली जाहीर झालेली असून कडक अंमलबजावणी सुरू असली तरी अद्यापही काही महाभाग नियमबाह्य कृती करत असल्याचे वास्तव आहे. साताऱ्यामधील कोडोली येथील साईबाबा मंदिर ते कोडोली नाका रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी वाढलेली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नगरपालिकेने या भाजी विक्रेत्यांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करावी अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत. उसेसावळी येथील अतिसंवेदनशील असलेल्या राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेल्या उसेसावळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी उपसभापती चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री जय हनुमान विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व 15 जागा जिंकून विरोधकांनी चारही मुंड्या चित करत धूळ चारलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 23 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. यासाठी शरद पवार, राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये वणवे लागण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. यामुळे डोंगरदऱ्यांसह जंगलातील गवत पूर्णपणे वाळून जात आहे. थोडीशीही ठिणगी पडताच त्याला वणव्याचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यावर्षी वणवे थांबवणे हे वन विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. तथापि भिम्म वन विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने वणवे लावणारे मोकट आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन हे बुधवारी म्हणजेच दिनांक 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 12 वाजता हा शपथविधी सोहळा होईल. यानंतर त्यांचे भाषण होईल व बायडन हे 46वे राष्ट्राध्यक्ष असतील. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीयवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी दिनांक 23 जानेवारी रोजी सातारा शहर शिवसेना, महिला आघाडी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने शहर प्रमुख निमिष शहा तसेच महिला संघटिका सौमीनल शहा तसेच उपशहर प्रमुख व वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशन कार्डवर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व कार्डधारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलेले आहे. यामुळे रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास येत्या 1 फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते व तहसीलदार आशा होळकर यांनी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 25 पैशांनी वाढून 85.20 रुपयांवरती गेलेले आहेत तर दुसरीकडे डिझेलचे दर 75.38 रुपयांवरती गेले आहेत. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या विशेष